बरं वाटतंय खरं, पण काकू आता मला तू पुन्हा पुन्हा तेच सांगणार आहेस का? हे बघा, बरं वाटत असलं ना तरी सुद्धा आपली पौर्णिमा शिक्षणासाठी अमेरिकेला गेली, तिथे तिने लग्न केलं आणि आता ती परत येणार नाही, हे सत्य बदलणार आहे का? आणि हे सगळं ना तुमच्यामुळे. तुम्हालाच तिला परदेशी शिकायला पाठवायची हौस, इथे काही कॉलेज नाहीत. अगं काकू, तिचं इथलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं होतं, तिला पुढे शिकायचं होतं म्हणून मी तिला परदेशी पाठवलं. म्हटलं परदेशी जाईल, खूप खूप शिकेल आणि परत इथे येईल, तिच्या शिक्षणाचा फायदा आपल्या देशाला होईल. पण नाही ना आली परत, उलट लग्न केलं तिथे, बोलवलं सुद्धा नाही लग्नाला, नुसता फोटो पाठवून दिलं. जसं काय तू जाणारच होतीस लग्नाला. गेले असते बरं, नक्की गेले असते. आणि तुम्ही सुद्धा काही गेला नसतात, चांगले उडत उडत गेला असतात. तिने लग्न केल्याचं तुम्हाला काही नाहीच, कसला मुलगा केलाय कोण जाणे, काळा आहे का गोरा आहे ते सुद्धा माहिती नाही. काकू चांगला गोरा आहे हो, अगदी लख गोरा. आणि आपण एवढ्यातच समाधान मानायचं की तिने मराठी मुलगा केला, नाही तर केला असता एखादा निग्रो तर काय केलं असतं आपण. शिरीष, शिरीष नाव आहे त्याचं, चांगला डॉक्टर आहे हो. आणखीन काय पाहिजे? आणखी काही नको. मग का हिला घरात बघून समाधान वाटतं? अहो आपल्या पोरीला सटी सामाशी भेटायला जावं, तिला माहेरपणाला बोलवावं, गोडधोड खाऊ घालावं, नातवंडांशी खेळावं, असं नाही वाटत? मोह कोणाला सुटलाय काकू? हे हवं ते हवं. अगं शेवटी समाधान मानण्यात असतं ग. हे बघ, तिने फोटो पाठवले ना आपल्याला, कॅसेट पाठवल्या की नाही. आता त्या कॅसेट बघण्याची आपल्याकडे सोय नाही, त्याला ती काय करणार? पण मी म्हणते तिला येऊन जायला काय होत हो. कोण, कोणाला बोलवतेस काकू? अग ते पौर्णिमा. पौर्णिमा, पौर्णिमा. अग तुझी मोठी बहीण पौर्णिमा. मोठी बहीण? मला काय, तुम्ही सांगायचं मी मान्य करायचं. मला कुठे काय आठवते आणि मला का आठवत नाहीये, काय झालंय मला हे तुम्ही मला सांगत नाहीये. अगं जानकी, तुला मी का सांगत नाही हे तुला माहिती आहे ना? हो, म्हणजे तुम्ही मला असं सांगितलंय की मला वाईट गोष्टींची आठवण करून द्यायची नाही असं डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय. हो ठीक आहे, मी काय तुमच्या हातातली बाहुली. अगं असं काय म्हणतेस जानकी, तुझं वाईट व्हावं असं का वाटतं आम्हाला? नाही ग काकू, मी वेड्यासारखं काहीतरी बोलून गेल. तुम्ही कशाला वाईट कराल माझं? पण इतकी प्रश्न पडतात ना मला आणि उत्तर नाही ग मिळत, म्हणून त्रास होतो. त्रास